असं हे राज्य हे महाराष्ट्र आहे. आणि इतिहास जर आठवला की साधा छोटा मावळा 8-10 वर्षाचा वेषांतर करून शिवाजी महाराज तिथं आले तेव्हा त्यांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या राई राई एवढं पोरग शिवाजी महाराजांवर प्रेम करणार तुमचा आत्मा कुठे गेलाय. कोल्हापूर म्हणजे जिवंत माणसं आहे. छोट मुलगा मावळा तो शिवाजी महाराजांना खबरदार आहात थोडं येणार तुम्ही सारे गप्प आहात. अजून आता जरा कुठे जागृती व्हायला लागली आपण सगळे एक होऊया आणि सगळा भाग बिंदून काढूया आणि मोदीला रोल पाहिजे. नाहीतर पुढच्या पिढीला हुकुमशाही विचार करा पुढची पिढी जगणार नाही तेव्हा आपण सगळे एक होऊया पक्षभिक्ष विसरूया संघटित होऊया आणि आपण लोकांना जागृत करून या मोदीला घालवायचे त्याचं हे करायचं. एकच आता दोन वाक्य जास्त काही सांगत नाही. आमच्या हे जे झालंय त्यांनी माणसं फोडली आणि एक माणसं जायला लागली. जेव्हा आमचं घर फोडलं त्यावेळेला अत्यंत मला वाईट वाटलं. दिवसभर असं डोळ्याला माझं पाणी हटना काय झालंय हे आणि कसं. तेव्हा मग शरदचा मला फोन आला आणि म्हणालो काय वाटतेस हिम्मतदार तू शारदाबाईंची लेख आहेस आणि डोळ्याला पाणी काढणे आपल्याला आपल्या आईने लढायला शिकवले रडायला नाही किंवा हिम्मतदार आणि जेवढं तुझ्या जीवात जीव असेल तेवढं काम कर. तेव्हा मला या संघटनेला सांगायचं मी आता 86 वर्षाची आहे पण काही काम लागलं तर माझ्यात जेवढं जीव आहे तेवढं मी प्रयत्न करतो. आणि आमची अंधश्रद्धा समितीची जे कार्यकर्ते सगळ्यांना आम्ही गोळा केले आणि त्या सगळ्या मिळून महिला आहेत सगळ्या आम्ही लढणार. तुम्हाला पाठिंबा धन्यवाद.